नमस्कार मी प्रज्ञा मित्रे सांगली मीडिया कम्युनिकेशन ओ माय टी व्ही चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत हो आज एकोणतीस ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन आणि या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या आमच्या असंख्य प्रेक्षकांना म्हणजेच आपल्या या असंख्य खेळाडूंना सांगली मीडिया कम्युनिकेशन ओ माय टी व्ही तर्फे लाख लाख शुभेच्छा प्रेक्षक हो आपलं जीवन आणि आपलं मानवी जीवन म्हणलं की अगदी लहानपणापासून ते वयोवृद्धापर्यंत जे काही आपलं जीवन आहे या जीवनामध्ये आपल्या या खेळाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे कारण आपण पाहतो की बरेच खेळ खेळले जातात मग त्यामध्ये इनडोअर खेळ असतील किंवा आउटडोअर खेळ असतील तर या खेळांमध्ये कुठल्या खेळांना प्राधान्य द्यायचं किंवा काय पण काय खेळ हे खेळच असतात मग ते इंडोर असतील किंवा आउटडोअर असतील तर याच्यामध्ये अनेक आज खेळाडू नावलौकिक मिळवत आहेत आणि आपल्या भारत देशाचं नाव परदेशातही उंचावत आहेत तर असे अनेक खेळाडू आपल्या या सांगलीमध्ये सुद्धा निर्माण झालेले आहेत आणि ते खेळाडू निर्माण होण्यासाठी त्यांना आवश्यक असतात ते चांगले प्रशिक्षक आणि प्रशिक्षक ही तितकेच महत्त्वाचे आहेत कारण का आपण म्हणतो की आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी म्हणजेच पहिलं देवत असतं ते आपली आई त्यानंतर आपल्याला लाभतात ते आपले ला शिक्षक शिक्षक हेच आपले गुरु असतात कारण ते आपल्याला ज्ञान देत असतात आणि खेळाच्या विषयात म्हटलं तर खेळाचे जे प्रशिक्षक असतात तेच आपल्याला योग्य आणि अचूक अशी दिशा देतात आणि योग्य अशी अचूक दिशा आणि मार्गदर्शन मिळाल्यामुळंच आज अनेक खेळाडू आपल्या इथं निर्माण होत आहेत तर असे कोणकोणते खेळाडू आपले निर्माण झालेले आहेत आणि प्रशिक्षक देखील कोण आहेत आणि त्यांनी कशाप्रकारे खेळाचा विस्तार केला आहे याविषयीचा हा आजचा स्पेशल शो प्रेक्षको आजच्या या एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राज्य क्रीडा मार्गदर्शक हे आपल्या समोर उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी आज आपण या बातचीत करणार आहोत सर्वप्रथम सर मी नमस्कार आपलं सांगली मीडिया कम्युनिकेशन चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत धन्यवाद मॅडम नमस्कार मी प्रशांत पवार राज्य क्रीडा मार्गदर्शक खो हो खो जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली येथे दोन हजार आठपासून पासून अद्यापपर्यंत कार्यरत आहे आणि हे कार्य करत असताना महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत चालू असलेल्या जिल्हा क्रीडा कार्यालयामध्ये मी एक खो खो मार्गदर्शक म्हणून सध्या कार्यरत आहे आजच्या या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मी सर्वांना अगोदर शुभेच्छा देतो कारण दरवर्षी संपूर्ण देशामध्ये हा राष्ट्रीय क्रीडा दिन एकोणतीस ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो आणि त्यानिमित्त अनेक राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरचे खेळाडूंसाठीचे उपक्रम विविध महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले जातात तर या पद्धतीची आजची मला संधी ही माय टी च्या माध्यमातून मला आज मिळालेली आहे आणि सर्वांशी हितगुज करण्याची संधी मला या ठिकाणी मिळते आहे प्राधान्याने मी एक क्रीडा मार्गदर्शक म्हणून कार्यरत असताना या राज्याच्या सेवेमध्ये जेव्हा मी जॉईन झालो तेव्हापासून मी खो खो या खेळाचे अनेक खेळाडूंना धडे देत आलेलो आहे अनेक विविध जिल्ह्यांमध्ये मी कार्यरत असताना रत्नागिरी असेल उस्मानाबाद असेल आणि तदनंतर सांगलीमध्ये मी अखंडपणे या ठिकाणी कार्यरत आहे माझ्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्र राज्याच्या क संघामध्ये खेळून त्यांनी अनेक पदके महाराष्ट्राला दिलेली आहेत आणि हे माझं मी भाग्य समजतो आज मी या सांगली जिल्ह्यामध्ये काम करत असताना माझ्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये देखील काम करताना मी जिल माझे जे प्रशिक्षण केंद्र आहे ते प्रशिक्षण केंद्र माझे शिवछत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली या ठिकाणी कार्यरत असून ते एकोणीसशे एक्क्याण्णवपासून कार्यरत आहे माझ्या माझ्यापूर्वी जे मार्गदर्शक होते त्यांनी त्यांची बदली झाल्यानंतर मी ते पुन्हा कार्यान्वित ठेवलेले आहे आणि त्या ठिकाणाहून अनेक खेळाडू हे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहेत आणि अनेक राष्ट्रीय खेळाडू या जिल्हा क्रीडा के प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी सांगली जिल्ह्याला घडलेले आहेत सर तुम्ही आता एक राज्य क्रीडा मार्गदर्शक म्हणून जेव्हा जबाबदारी पार पाडत असता तेव्हा याच्यामध्ये एक मार्गदर्शकाची कार्य किंवा उद्दिष्टे काय असावीत असं तुम्हाला वाटतं आता मार्गदर्शक म्हटलं की तो एक प्रकारे गुरुजन शिक्षक या भा अर्थाने तो गणला जातो शालेय जीवनामध्ये अध्ययनाचे धडे घेत असलेला गुरुजन आणि क्रीडांगणावर मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक अशी त्याची एक गणना केली जाते त्यामध्ये प्रामुख्याने मार्गदर्शनाचं कार्य असं आहे की मार्गदर्शनानं नियमितपणाने आपल्या खेळातली कामगिरी करण्याकरता एक प्रशिक्षण केंद्र नियमितपणे सायंकाळ सकाळच्या सत्रामध्ये चालवणं गरजेचं आहे हे त्याचं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे हे कार्य करत असताना त्या ठिका त्या अनावधानाने येणाऱ्या स्पर्धा असतील त्याच्याकरता असलेली प्रशिक्षण शिबिरं असतील यांचं आयोजन करणं आणि त्यामध्ये सा खेळाडूंना चांगल्या तंत्रशुद्ध असं शास्त्रीय पद्धतीनं मार्गदर्शन करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत घडवण्याचं कार्य हे मार्गदर्शकाचं असतं आणि उद्दिष्टे म्हणालात तर या उद्दिष्टाची प्रचिती या सरावातून जो खेळाडू चांगल्या पद्धतीचे कौशल्य आत्मसात करतो त्यांच्या माध्यमातून तो अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन चांगल्या पद्धतीचं कामगिरी करतो आणि कालांतराने तो राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नैपुण्य मिळवून आपली स्वतःचंही आणि देशाचं नाव उज्ज्वल करतो आणि हे नाव उज्ज्वल करण्याकरता त्या प्रशिक्षकाची प्रमुख भूमिका जी असते ती मार्गदर्शनाची की आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना प्रावीण्य प्राप्त केल्यानंतर त्या खेळाडूला जर का ते पुरस्कार किंवा त्या ठिकाणी पदक मिळत असेल तर खऱ्या अर्थानं ते त्याचं उद्दिष्ट सफल होतं नक्कीच सर था था आ, तर आता खेळाडूंच्या अंगे जे सुप्त कलागुण असतात तर त्यांना वाव देण्यासाठी काय प्रयत्न केले जातात आता खेळाडू म्हणालोत की मार्गदर्शकाला त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याकरता त्यांना टॅलेंट सर्च म्हणजे त्यांच्यातील जी काही गुणवत्ता आहे ती सर्च करणं अनावधानानं भाग पडतं आणि हे करत असताना आजच्या स्तरामध्ये माझ्या खो विषय म्हणालात तर खो खो हा खेळ पूर्वी यापूर्वी शहरी लेवा शहर पातळीवर खूप प्रमाणात चांगला फैलावलेला होता परंतु कालांतराने रिक्रुटमेंट बँकांमधील असतील किंवा इतर क्षेत्रातील बंद झाल्यामुळे त्यांचा ओढा कमी झाला शहरी भागातील खेळाडूंचा आणि तदनंतर मात्र खेडेगावातील किंवा ग्रामीण भागातील जे काही खेळाडू आहेत त्यांचा ओढा मात्र आमच्या या खेळाकडे सातत्याने वाढलेला दिसतो आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण गेलात प्रत्येक शाळेमध्ये गेला तर आपल्याला एक खो खोचं मैदान आवर्जून पाहायला मिळेल की जेणेकरून त्या ठिकाणी खो खो खेळताना खेळाडू दिसतात शालेय जीवनातील असतील किंवा इतर बाहेरच्या वातावरणातील किंवा मंडळातील खेळाडू असतील अनेक मंडळं देखील त्या निमित्तानं कार्यान्वित झालेली आहेत आणि नावाजलेली नामांकित अशी मंडळं आहेत परंतु कालांतराने शहर पातळीवरचे खेळाडू कमी पडल्यामुळं ग्रामीण भागातील खेळाडू हे जास्त करून फायद्याचे ठराय लागलेले आहेत आणि त्यांना शोध करण्याकरता किंवा शहर पातळीवरचे खेळाडू या खेळामध्ये समावेश करून घेण्याकरता त्यांच्याकडे असलेले सुप्तगुण मग तो खेळाडू खेळलेला नसेल कदाचित तो अगदीच नवीन असेल आणि क्रीडांगणावर त्याला यायचा असेल आणि त्याच्या अंगे असलेले सुप्तगुण जर आपल्याला शोधायचे असतील तर त्याकरता आपण विविध प्रकारे त्यांच्या बॅटरी ऑफ टेस्ट असतील hmm. किंवा बीप टेस्ट असतील किंवा योयो टेस्ट असतील अशा प्रकारच्या टेस्ट घेऊन आपण त्यांच्यामधील कोणत्या गुणवत्ता आहेत मोटर क्वालिटीज त्यांच्यामधून काय आपण प्राप्त करू शकतो त्यांच्याकडे कोण कोणत्या मोटर क्वालिटीज आहेत त्यांचा शोध केल्या नंतर त्यांच्या गुणांना आपण वाव देण्याकरता त्यांना आपल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये समाविष्ट करून त्यांच्या कौशल्यावर आपण जास्त सराव करतो आणि त्या कौशल्याची चांगल्या पद्धतीची त्याची कौशल्य साध्य होतील अशा पद्धतीचा त्यांच्यावर सराव करून त्यांना आपण पुढे त्या खेळामध्ये समाविष्ट करून घेतो सर आता आपत्तीयुक्त कालावधीमध्ये म्हणजेच आता आपण पाहतात की या करोनाच्या हाणामारीमध्ये जर एक तंदुरुस्त खेळाडू जर आपल्याला ठेवायचं असेल तर त्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत किंवा तुम्ही करता आहात याविषयी काय सांगाल वास्तविक पाहता कोरोना महामारी ही परिस्थिती या वर्षी आपल्याकडे मार्च पासून सर्वांना दिसते आहे यापूर्वी जगभरामध्ये त्याचा फार मोठा फैलाव झाला कालांतराने तो भारत देशामध्ये त्याचा फैलाव सुरू झाला आणि तो महाराष्ट्राच्या क्षेत्रातही तो शिरला आणि त्यामुळे शासनाला नाईला या सर्व महामारीवर मात करण्याकरता लॉकडाऊनची भूमिका हाती घ्यावी लागली आणि त्यामुळे ज्या जपानमध्ये होणारा टोकियोमध्ये होणारा ऑलिम्पिकचा प्रोग्राम देखील संपूर्ण वर्ल्ड मधला तो रद्द करावा लागला परंतु अशा ऑलिम्पिकमध्ये असेल किंवा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये कामगिरी करणारे खेळाडू असतील की जे उदयनमुख खेळाडू आहेत आणि त्यांना त्या सरावाची खूप गरज आहे या वर्षामध्ये होणारी जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये त्यांना चांगलं प्रावीण्य मिळवायचं आहे तर याच्यामध्ये मात्र त्यांच्यामध्ये हा लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये खंड पडला परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील या सांगली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थितीनं गतवर्षी फार मोठं नुकसान झालेलं होतं याही वर्षी महामारीमुळं या पद्धतीचं लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान झालं खेळाडूंचा तंदुरुस्तीवर परिणाम झाला आणि ती तंदुरुस्ती कशा पद्धतीने करायची हा फार मोठा प्रश्न एक मार्गदर्शक नात्यानं ना मला पाठला आणि मग काय करायचं तर जे काय होतकुरू खेळाडू आहेत ते बेसिकली जे सिनियर खेळाडू आहेत वरिष्ठ गटातील खेळाडू आहेत त्यांच्यावर फोकस करण्याचा मी एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केला आणि आमच्या सर्व प्रशिक्षण केंद्रावरील खेळाडूंना किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये जे सांगली जिल्ह्यामध्ये जे काही खो खोचे खेळाडू आहेत या सर्व खेळाडूंना कशा पद्धतीनं कार्यान्वित ठेवता येईल तंदुरुस्ती त्यांनी आपल्या आ या परिस्थितीमध्ये कशी त्यांना ठेवता येईल मग त्यांच्याकडे मुबलक जागा नसेल किंवा त्यांच्याकडे एखादं ग्राउंड्स नसेल आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर बंदी असेल तर अशा परिस्थितीमध्ये खेळाडूंनी मिळेल त्या ठिकाणी आणि मिळेल त्या सुविधांसह आपल्या घरामध्ये असेल किंवा समोरच्या घरातील मोकळ्या जागेमध्ये असेल त्या ठिकाणी जेवढं होईल तेवढं आपल्या फिजिकल फिटनेसवर भर द्यावा त्याच्यामध्ये आपलं इंडुरन्स असेल स्टेंथ असेल स्पीड असेल तर ह्या सर्व गोष्टी आपल्या आपल्या शरीरामध्ये कायमस्वरूपी ठेवण्याकरता आपण सरावामध्ये वेळ नसून देत परंतु तंदुरुस्त राहणं हे आपल्याकरता फार गरजेचं आहे या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न केला त्याकरता ऑनलाईन त्यांना आम्ही त्या पद्धतीचे योगासनं असतील सूर्यनमस्कार असतील किंवा तुमच्या रूममध्ये किंवा घरामध्ये काही जिम जिमनाशिमची सुविधा असेल तर त्या ठिकाणी असलेल्या उपलब्ध साहित्यावर आपण कशा पद्धतीनं व्यायाम करावा आणि आपली तंदुरुस्ती कशी ठेवावी या पद्धतीच्या ऑनलाईन असतील किंवा व्हॉट्सअपवरच्या आम्ही धडे त्यांना देण्याचा प्रयत्न केला आणि सांगली जिल्ह्यातील सर्वच खेळाडूंना आम्ही अशा पद्धतीने कार्यान्वित ठेवले महाराज खो खो माध्यमातून आम्ही त्यांना डायटच्या बाबतीत ऑनलाईन शिबिर त्यांना चर्चासत्र घेतली त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस बाबत त्यांच्यावर कंडिशनिंग कसं असावं स्किलबाबत काय चर्चा असेल अशा पद्धतीची चर्चासत्र झाली त्याच्यानंतर त्याच्यानंतर इंजुरीवर काय आपण मात करी कशी कराल याबाबतचे किंवा डायट अशा पद्धतीचे सर्व उपक्रम महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या माध्यमात राबवले गेले आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्व खेळाडूंना आम्ही सहभागी होण्याची विनंती केली त्यानुसार ते त्यांनी सहभागी झाले आणि मिळेल त्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैव असं की सांगली जिल्ह्यामध्ये शिवछत्रपती शिवाजी स्टेडियम ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी मात्र तीन मेचा लॉकडाऊन संपल्यानंतर आज तागा त्या ठिकाणी आमच्या खेळाडूंचा सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात सराव हा नेहमीच प्रमाणे होत आहे नियमित सुरू आहे सकाळच्या सत्रामध्ये आम्ही त्यांच्यावर फिजिकल फिटनेसचा भर देतोय आणि सायंकाळच्या सत्रामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून आणि कोरोनासाठी असलेल्या सर्व सूचनांचं पालन करून आम्ही त्या खेळाडूंना मैदानावर घेऊन येतोय आणि आम्ही सुदैव आहोत की आमचे खेळाडू की बेसिकली सांगली जिल्ह्यातील माझ्या छत्रपती शिवाजी माझ्या प्रशिक्षण सर्व सिनियर खेळाडू हे आजही कार्यान्वित आहेत आणि तो एक आमच्या दृष्टीने फार आनंदाची बाब आहे आणि निश्चितच भविष्याच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित यश मिळेल अशी खात्री आहे खरं सर म्हणजे ह्या कामामध्ये म्हणजे प्रशिक्षक म्हणून तुमची जी काही भूमिका आहे या करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही ठामपणे आणि प्रामाणिकपणे बजावत आहात ही खूप अभिमानास्पद बाब आहे आणि प्रेक्षको आत्ताच आपण बरीचशीच माहिती जाणून घेतलेली आहे आणि बरीचशीच माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आला आहात आणि आज एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आपल्यासोबत आज श्री प्रशांत पवार सर आहेत की जे राज्य क्रीडा मार्गदर्शक स्पेशल खो खोसाठी आहेत आणि त्यांच्याशी आज आपण बातचीत करत आहोत बरीचशीच माहिती त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे आणि अजून बरीचशीच माहिती आपल्याला त्यांच्याकडून घ्यायची आहे यानंतर सर बरेचसेच खेळाडू असतात तर खेळाडूंसाठी अतिउच्चम कामगिरी करता एक क्रीडा मार्गदर्शक या नात्याने आपली भूमिका किंवा सरावकार्य कसे असावे याबद्दल आपले मत काय आहे वास्तविक पाहता एक क्रीडा मार्गदर्शक या भूमिकेतून काम करत असताना जे मैदानावर सातत्यानं सराव करणारे राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत आपलं अनमोल असं स योगदान देऊन त्या ठिकाणी प्रभावशील कामगिरी करणारे जे खेळाडू आहेत की भविष्यामध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कामगिरी करण्याकरता किंवा येऊ घालणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांची वर्मी लागण्याकरता त्यांच्यावर आपण जास्तीत जास्त कशा पद्धतीने सराव करून घेऊ शकतो आणि त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सराव करून घेण्याकरता नेमकं काय करावं लागेल तर हे सराव कार्य करत असताना ॲडव्हान्स ट्रेनिंगचा आम्ही मॅक्झिमम त्या ठिकाणी वापर करतो आणि त्या ॲडव्हान्स ट्रे प्रशिक्षणानुसार त्या खेळाडूंमध्ये असलेले जे काही उणिवा आहेत त्या उणिवा भरून काढण्यासाठी आटोकाट त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो मग स्किलमधील उणिवा असेल त्यांच्या फिजिकल फिटनेसमधील उणीवा असेल तर ती भरून काढण्याकरता त्यांच्यावर जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांच्यावर जास्तीत जास्त फोकस टाकून त्यांच्याकडे बारकाईनं लक्ष ठेवून त्यांची सातत्यानं दररोज असलेली नियमित सराव त्यांच्याकडून करून घेतला जातो कौशल्यमध्ये जे कमी पडणारी बाब आहे किंवा गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कोणत्या बाबतीत आपण कमी पडलो किंवा आपण जिथं कमी पडतो ती आपली कमी आपण भविष्यात ही भरून काढण्याकरता आणि पुढील येणाऱ्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपली का योगदान आणि आपलं क कौशल्य हे पनास लावून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची दर्जेदार कामगिरी आपल्याकडून व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याकडून सराव करून घेतो त्याकरता मग अत्याधुनिक सुविधा असतील त्याच्याकरता को कोअर एक्झरसाईज असतील किंवा स्व स्विस बॉलवरील एक्झरसाईज असतील त्यांची एकाग्रता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा त्यांची मानसिक स्वास्थ्य हो, चांगल्या पद्धतीचं राहावं आणि खेळावर कॉन्सन्ट्रेशन कसं मॅक्झिमम करता येईल या पद्धतीचं त्यांच्यावर विशेष लक्ष दिलं जातं अत्याधुनिक सुविधेच्या बाबतीत असाल तर आज आमचा खो खो मॅटवर गेलेला आहे आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा हे मॅटवर होतात आणि त्या ठिकाणी आपण जे मडकोटवर प्रॅक्टिस करत असताना खेळाडूंना अचानकपणे त्या ठिकाणी असलेल्या स्पर्धेच्या ठिकाणी मॅटवर सराव करावा लागतो किंवा स्पर्धा खेळवावी लागते तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना ती सुविधा बेसिक लेवलला सुद्धा आपल्याला कशी सुविधा उपलब्ध दे करून देता येईल याच्यावर प्राधान्याने आम्ही लक्ष देऊन त्याकडे मॅटची व्यवस्था करून मॅट शूज त्यांना त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी मॅटवर जास्तीत जास्त सराव करून कसा घेता येईल आणि इनडोर हॉलमध्ये कसा सराव करून घेता येईल आणि इनडोर हॉलमधला सराव आणि आउटडोर हॉलमधला आउटडोर ग्राउंडमधला सराव याच्यामध्ये फार मोठा फरक पडतो मॅटवरील अचानक केलेल्या सरावामध्ये देखील फार मोठा फरक पडतो मुलांना इंजुरी होऊ शकते त्याचीही काळजी घेऊन त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त कार्यक्षमता निर्माण व्हावी सक्षमता निर्माण व्हावी आणि चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांच्याकडून त्या स्तरावरील स्पर्धेमध्ये व्हावी आणि त्यांची वर्मी ही अंतर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताच्या संघामध्ये त्यांची लागावी याकरता प्रामुख्याने त्याच्यावर विशेष लक्ष देऊन त्यांचे सराव घेतला जातो शासकीय क्रीडा मार्गदर्शक या भूमिकेतून आपण कार्यरत असलेल्या व कार्य केलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण केंद्राबाबत आपण जी काही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे किंवा केलेली होती ती आणि आता करत आहात याबद्दल काय सांगाल सर वास्तविक पाहता एकोणीसशे नव्याण्णव पासून मी या शासनाच्या सेवेत कार्यरत झालो सुरुवातीला सातारा जिल्ह्यामध्ये काम केलं त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर मी फार काळ काम केलं ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दोन हजार एक ते दोन हजार सात या सहा वर्षाचा कालावधी माझा उस्मानाबाद मध्ये गेला आणि उस्मानाबाद सारख्या ठिकाणी तसा पाहता तर खो खो रुजलेला होता परंतु त्या ठिकाणी असलेल्या खेळाडूंवर विशेष लक्ष केंद्रित करून त्या त्यांचा त्या नियमित सराव कसा घेता येईल यावर माझं प्राधान्यानं लक्ष राहिलं नुसतं मार्गदर्शनाचंच कामानं किंवा खेळाडूंना मार्गदर्शन करणंच हे नुकतंच आपलं कार्य नाही याची प्रकर्षाने मी स्वतःला जाणीव करून दिली आणि त्यामध्ये त्या खेळाडूंना जास्तीत जास्त कशा पद्धतीनं आपण चांगल्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो त्याकरता काय केलं पाहिजे नेमकं ते एक शासकीय सेवेत असताना राज्य स्पर्धा असेल राष्ट्रीय स्पर्धा शालेय असेल आणि विभागात जिल्हा विभाग आणि राज्य अशा स्तरावरच्या विविध गटांच्या ज्या स्पर्धा होतात त्याचं प्राधान्यानं त्या स्पर्धेचं आयोजन करण्याचा मी एक धसा घेतला आणि तो मी सातत्यानं आज तागायत म्हणजे माझा जसं सेवेत मी रुजू झालो तेव्हापासून दरवर्षी एक तरी किमान किंवा एक राष्ट्रीय स्पर्धा ही आयोजन करायची आणि त्यामध्ये ज्या विकसित किंवा अविकसित भाग आहे त्या ठिकाणी त्या स्पर्धांचं आयोजन करायचं की जेणेकरून अशा स्पर्धांना त्या ठिकाणी उपस्थिती दाखवल्यानंतर खेळाडूंचा ओढा आपल्या खेळाकडे कसा वाढता येईल वाढेल त्याच्या पाठीमागचा खरा उद्देश होता शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून किंवा अनेकांच्या सहकार्याच्या माध्यमातून ह्या राज्य किंवा राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं मग महाराष्ट्रात कुठेही स्पर्धा असोत मग ती महाराज जिल्ह्याच्या माझ्या कार्यरत जिल्ह्याच्या बाहेर असली तरी देखील मी तो प्राधान्याने त्या ठिकाणी एक आयोजक म्हणून किंवा त्यातला एक चांगला जाणकार म्हणून मला प्राधान्यानं बोलवलं जायचं आणि त्या ठिकाणी मी ती जाऊन ती स्पर्धा कशा पद्धतीनं चांगली यशस्वीपणे आयोजित करता येईल या पद्धतीनं मी ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे राष्ट्रीय स्पर्धापूर्व शिबिरं असतील की जे जेणेकरून दहा दिवसाची पाच दिवसाची जी शिबिरं होतात की जे राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी शासनामार्फत आयोजित केली जातात त्यामध्ये देखील माझा सगळ्यात मोठा फार मोठा वाटा होता की जास्तीत जास्त शिबिर आपल्या खेळाडूंना कशी घेता येतील त्यामुळं काय व्हायचं की जे खेळाडू अॅक्च्युली महाराष्ट्राच्या संघातले होते त्यांच्याकरता ते शिबिर असायचं परंतु त्यांच्याबरोबरीने इतर कार्य करत असलेली किंवा इतर सातत्यानं मैदानावर आलेले जे काय होत उदयनमुख खेळाडू होते त्यांना त्याचा अनुभव मिळायचा Hmm. त्यांना त्याचा लाभ मिळायचा आणि त्यामुळं त्यांच्या कामगिरीवर परिणाम व्हायचा मग असं एक उद्दिष्ट ठेवून राष्ट्रीय स्पर्धापूर्व शिबिर असतील राज्यस्तर स्पर्धा असतील शालेय राष्ट्रीय स्पर्धा असतील एकवीत क्रीडा संघटनांच्या राज्य स्पर्धा असतील किंवा राष्ट्रीय स्पर्धा असतील अशा सर्व स्पर्धांमध्ये सातत्यानं मी हिरिरीनं सहभाग घेतला मग महाराष्ट्रात असोत किंवा माझ्या कार्य जिल्ह्याच्या बाहेर असो त्या त्या ठिकाणी जाऊन मी त्या आयोजनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला खेलो इंडियासारख्या राष्ट्रीय स्पर्धा देखील पुणे या ठिकाणी झाल्या त्यामध्ये देखील माझा फार मोठा त्याच्यामध्ये सहभाग होता आणि मॅट टाकण्यापासून ते मैदानाची जेणेकरून चांगल्या पद्धतीची व्यवस्था करण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि ती मी अत्यंत लिहिली चांगल्या पद्धतीने आणि प्रामाणिकपणे पार पाडली की जेणेकरून या शासकीय मार्गदर्शकाच्या प्रमुख भूमिकेच्या व्यतिरिक्त जाऊन चांगलं स्थान निर्माण करून द्यायचं या आपल्या खेळाला याकरता सातत्यानं माझा प्रयत्न राहिलेला आहे आजही राहिला आणि उद्याही भविष्यात राहणार आहे कारण जेवढ्या जा जास्तीत जास्त स्पर्धा आपण आयोजित करू तेवढ्या जास्तीत जास्त त्या ठिकाणी खेळाडूंचा ओढा वाढणार आहे खेळाडूंना स्पर्धा काय आहे कशी असते या पद्धतीचं थोडंसं ज्ञान मिळणार आहे किंवा त्याच्यामध्ये ज्ञानात भर पडणार आहे वास्तविक पाहता सांगली कोल्हापूर सारख्या ठिकाणी जास्तीत जास्त किंवा माझं गाव फलटण आहे त्या फलटण सारख्या ठिकाणी अनेक शालेय राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन केलं गेलं तर त्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात मोठा वाटा होता तो प्रेक्षकांचा कारण प्रेक्षकाअभावी स्पर्धा घेणं हे म्हणजे त्या खेळाचा फार मोठा प्रचार होईल असं मला वाटत नाही जिथं प्रेक्षक संख्या जास्त आहे किंवा प्रेक्षक येतात त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तो खेळ चांगला वाढतो आणि उदयास येतो आणि त्याकरता अशा ठिकाणी बेसिकली इचलकरंजी शहरामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये सांगली शहरात असेल कवटेबिराणला असेल किंवा आष्ट्यासारख्या ठिकाणी असेल आणि फलटणसारख्या ठिकाणी असेल तर अलर्ट प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये अशा राष्ट्रीय आणि राज्यस्तर स्पर्धांचं आयोजन करण्यात फार मोठा माझा वाटा होता आणि त्यामुळं मी स्वतःला समाधानी समजतो की माझ्या या शासकीय क्रीडा कार्यालयाच्या सेवेमध्ये असताना मी खेळाडूंना मार्गदर्शन तर केलंच आहे महाराष्ट्राचे संघाची निवड समिती म्हणून काम केलेलं आहे परंतु महाराष्ट्र राज्याचा कोच म्हणून मी अनेकदा जाऊन पदकाविना विना कधी परत आलेलो नाही आणि महाराष्ट्राला सर्वात जास्त पदकं ही आमच्या खो खो या खेळातून महाराष्ट्राला मिळाली आहेत खेलो इंडिया गतवर्षी गुवाहाटी येथे झालं त्या ठिकाणी चार गट खो खोचे होते त्यामध्ये देखील महाराष्ट्राला चारही गटामध्ये सुवर्ण पदक मिळाले सातत्याने तिसऱ्या खेलो इंडियामध्ये महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पदकांची कमाई आम्ही मार्गदर्शक या नात्यानं आमच्याकडून मिळालेली आहे आणि त्या त्याच्यामध्ये सर्वात जास्त आहे आमच्या खेळाडूंचं आहे मग ते खेळाडू विविध भागातील का असेनात परंतु त्यांचं मार्गदर्शन होण्याची संधी मला मिळाली त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळं महाराष्ट्राला एक पदकं देण्याची मला माझ्याकडून कामगिरी घडली ही माझ्या दृष्टीने एक अभिमानाची बाब आहे आणि हे करत असताना या माध्यमातून शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये जास्तीत जास्त आपल्या खेळाडूंना त्याचा फायदा मिळावा की जेणेकरून पाच टक्के आरक्षण असेल की जे खेळाडूंसाठी राखीव असतं आणि त्याच्यानंतर असेल तर थेट नियुक्तीची जी काही नोकरीसाठी थेट नियुक्ती भरती आहे त्याच्यामध्ये देखील आमचे खो खोचे अनेक खेळाडू थेट नियुक्तीच्या माध्यमातून क्लास टू ऑफिसर झालेले आहेत आणि आता पाच टक्के आरक्षणामध्ये मॅक्झिमम खेळाडू एम एस सी बीमध्ये असतील पोलिस दलात असतील किंवा मंत्रालयीन कर्मचारी म्हणून कार्यरत असतील किंवा क्लास वन क्लास टूच्या भूमिकेत असतील तर जास्तीत जास्त खेळाडू खो खोचे आहेत हे मी सार्थपणे अभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो कारण खो खो हा माझा खेळ आहे आणि त्या खेळातून त्यांच्या कामगिरीनं त्यांना हे मिळालेली ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांना मिळालेली ही पाच टक्के आरक्षणाची नोकरी आहे आणि भविष्यात देखील माझ्या हातून घडणारे खेळाडू असतील किंवा या खोकोतले महाराष्ट्रातले अनेक खेळाडू असतील त्यांना या पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळून त्यांनी आपलं भविष्य उज्ज्वल करण्याकरता सातत्याने या खेळामध्ये प्रेम करावं आणि या खेळावर आपलं चांगली श्रद्धा ठेवून आपलं भरीव कार्य करावं जेणेकरून आपल्या प्रपंचाला किंवा आपल्या आई आईवडिलांना आपण साजेशी चांगली नोकरी आपल्या माध्यमातून मिळेल आणि या खो खोचंही नाव तेवढंच मोठं आपल्याकडून होईल अशी त्या ठिकाणी मला वाटतं की ह्या कार्याच्या माध्यमातून मी ही उल्लेखनीय कामगिरी मी त्या आमच्या सेवेमध्ये असताना करतो आहे अजूनही मला कार्य आहे त्या काळातही देखील माझ्याकडून हे कार्य घडेल असे मला तर खात्री आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने खेळाडूंची जे काही खेळाडू आहेत खो खोचे महाराष्ट्र खो खो असोसिएशन असेल किंवा आमचं महाराष्ट्र शासन असेल किंवा मी ज्या ज्या ठिकाणी काम केलं संगटना, त्या ठिकाणच्या संघटना असतील जिल्हा संघटना त्या संघटनांचं यथोचित सहकार्य मला हे पहिल्यापासून मिळालेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा फार मोठा ऋणी आहे सर आता आपण राज्य क्रीडा मार्गदर्शक खास खो खोसाठी आहात तर आपल्या या सांगली जिल्ह्याचं म्हणजे काय म्हणजे चित्र आहे सध्या काय वाटतं तुम्हाला अतिशय आपण प्रश्न माझ्या आवडीचा विचारला वास्तविक पाहता अभिमानानं मी सांगू इच्छितो की सांगली जिल्ह्यामध्ये मी दोन हजार आठमध्ये या ठिकाणी आलो त्यानंतर प्रशिक्षण केंद्र सुरू झालं ते पूर्वीही सुरू होतं यापूर्वीपासून अनेक खेळाडू या सांगली जिल्ह्यानं राष्ट्रीय सांग महाराष्ट्र मारस्ता, राज्याला राष्ट्रीय खेळाडू म्हणून दिलेले आहेत मी आल्यामुळे त्याच्यामध्ये फारसा असा त्याच्या पूर्वीपासूनच खो खो इथं रुजलेला होता परंतु या ठिकाणी कार्यरत असताना शासकीय सेवेबरोबर मी संघटनांमध्ये देखील कार्यरत राहिलो आणि या संघटनेमध्ये कार्यरत राहत असताना दोघांमध्ये समन्वय साधून चांगल्या पद्धतीचे खेळाडू कसे निर्माण होतील त्याच्यावर आम्ही प्रामुख्याने भर दिला जिल्हा संघटनेच्या सर्व पदाधिकारी असतील महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे पदाधिकारी असतील यांच्या सहकार्याने आज तब्बल सांगली जिल्ह्यामध्ये वीस क्लब ऍक्टिव्हेट आहेत कार्यरत आहेत आणि हे सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे की महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांपेक्षा या सांगली जिल्ह्यामध्ये इतके क्लब कार्यरत आहेत आणि त्यातले मॅक्झिमम क्लब्स हे सांगली जिल्ह्यात जर शहरात चार क्लब सोडले तर उर्वरित सर्व क्लब हे ग्रामीण भागातील आहेत ग्रामीण आहे ग्रामीण भागामधून अनेक राष्ट्रीय खेळाडू या महाराष्ट्राच्या राज्य संघाला किंवा इंडियामध्ये सारख्या भारतीय संघामध्ये या ठिकाणचे खेळाडू खेळलेले आहेत प्रामुख्याने मी जे काही शासकीय प्रशिक्षण केंद्र चालवतो हो त्या ठिकाणी लोटस स्पोर्ट्स क्लबची पण स्थापना आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे की त्या माध्यमातून खेळाडूंना एकविध क्रीडा संघटनांमध्ये सहभागी होता येईल आणि मॅक्झिमम त्यांना एकविध क्रीडा स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये खेळता येईल त्याचबरोबर हिंद केसरी पोर्टस क्लब कवटे पिरान या ठिकाणी तर अनेक राष्ट्रीय खेळाडू त्या घडलेले आहेत आणि सर्वात बाजू बाजूमध्ये ग दोन वर्षापासून यापूर्वी कधी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राजला पुरस्कार खो खो या खेळामध्ये प्राप्त झालेला नव्हता परंतु तो या सांगली जिल्ह्याला गेल्या दोन वर्षापूर्वीपासून सातत्यानं सलग दोन वर्ष शिवछत्रपती पुरस्कारानं गौरवलं जात आहे त्यामध्ये प्रामुख्याने युवराज जाधव हा कवठे खेळाडू की त्याला प्रथमतः शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खो खो या खेळात मिळाला त्यानंतर नरेश सावंत हा वाळव्याचा अगदी होतकुरू खेळाडू त्यालाही या ठिकाणी सर्व ग्रामीण भागातले खेळाडू यांना पुरस्कार मिळाला आणि भाग्य माझं असं की महाराष्ट्र शासनाच्या काही निमंत्रित राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन महाराष्ट्र शासन करत आहे त्याच्यामध्ये माननीय आमदार अजितदादा यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे कारण ते मु उपमुख्यमंत्री असताना त्यांनी कैलासवाशी भाईने चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धा वरिष्ठ गटासाठी त्यांनी त्या ठिकाणी नियोजित केली हे शासनाचा उपक्रम होता परंतु त्याला आर्थिक फार मोठं सहकार्य त्या ठिकाणी लाभलं आणि सुरुवातीला एकोणीस लक्ष रुपये असलेले ती जी काय आर्थिक सुविधा होती तरतूद होती अशी स्पर्धा पहिली आणि स्पर्धा सांगती निकेतन सांगली नगरीमध्ये अतिशय सुंदर असं आयोजन त्या ठिकाणी वरिष्ठ गटातील पुरुष आणि महिला गटाच्या स्पर्धेचं करण्यात आलं आणि सगळ्यात अभिमानाची बाब म्हणजे गेल्या पंचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये म्हणजे दोन हजार नऊच्या अगोदरचा त्यामध्ये मुंबई आणि पुणे या व्यतिरिक्त पुरुष गटामध्ये तिसरा कोणताही जिल्हा विजयी किंवा उपविजयी नव्हता परंतु दोन हजार नऊ मधल्या पहिल्या बाहिने स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यानं एक विचित्र किमया करून त्या ठिकाणी पुणे मुंबईचा पराभव करून प्रथम स्थान त्या ठिकाणी मिळवलं तदनंतर आजपर्यंत जवळपास पाच वर्षामध्ये सातत्यानं सांगली जिल्हा हा पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे सर्वात मोठी आमच्या दृष्टीनं फार मोठी अभिमानाची बाब आहे कारण पंचेचाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा जो इतिहास होता पुणे आणि मुंबईचा की त्यामध्ये मुंबई कधी विजय असायचं पुणे कधी मुंबई विजय असायचं परंतु तिसरा जिल्हा कधी त्या पहिल्या दुसऱ्या क्रमांकात आलेला नव्हता परंतु हे सगळी परंपरा हे सांगली जिल्ह्याच्या खेळाडूंनी मोडीत काढली आणि आज सांगली जिल्हा अग्रेशेवर असा हा महाराष्ट्रात खो खो क्षेत्रामध्ये चांगला धबधबा निर्माण करणारा खेळाडू आहे युवराज जाधव असेल नरेश सावंत असेल सुरेश सावंत यांचा सखाभाऊ असेल की ज्याला कालच आम्ही जिल्हा पंधरा ऑगस्टला जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित केलं त्याचबरोबर माझ्या क्रीडांना सुरेश लांडे खेळाडू असेल अरुण घुनके असेल अभिजीत अभिषेक पवार असेल विनायक दळवी असेल असे खेळाडू हे विद्यापीठ स्तरावर ऑल अखिल भारतीय पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांनी भारदार कामगिरी केलेली आहे बोरगाव सारख्या ठिकाणी वाळव्यासारख्या ठिकाणी त्या ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं क्लब त्या ठिकाणी मंडळ सुरू आहेत आणि त्यातून अनेक राष्ट्रीय खेळाडू शालेय स्पर्धांमध्ये असतील किंवा एकविध क्रीडा संघटनांमध्ये असतील मुलं देखील आणि तितकीच आता मुली त्या क्षमतेनं वाळव्यासारख्या मुली आणि नेरलेसारख्या ग्रामीण भागातल्या मुली आता आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं एक स्थान निर्माण करतायत उद्या भविष्यात ते नक्कीच आपल्याला महाराष्ट्राला एक चांगले खेळाडू त्या ठिकाणी एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांच्या मानात माना मानामध्ये शिरे मानाचा तुरा नक्कीच ते रोवतील अशी एक अपेक्षा आहे आणि या निमित्तानं हे काम करत असताना महाराष्ट्र खो खो असोसिएशन असेल किंवा सांगली जिल्हा दामेश्वर खो खो असोसिएशन सांगली असेल यांच्या माध्यमातून आम्ही ही सगळी चांगल्या गोष्टी करू शकलो आणि मी करतो आहोत त्यांचं सहकार्य फार मोठं शासना आहे शासनाचं तर आहेच आहे आणि हे करत असताना एक सगळ्यांचं सहकार्य मिळालं तर अशा गोष्टी करण्याला एक चांगलं पाठबळ मिळतं आणि माणूस त्यांना हिरिरीनं त्यामध्ये भाग घेऊन चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवू शकतो तर आजची ही परिस्थिती सांगली जिल्ह्याची आहे आणि ती कायम ठेवण्याचा माझा मानस नक्कीच या ठिकाणी प्रयत्न असेल जोपर्यंत मी सांगलीत आहे तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील सर्व खेळाडू सर्वच गटामध्ये महाराष्ट्रात अग्रेशीर राहतील अशी मला खात्री वाटते आणि त्या पद्धतीचे सराव देखील सर्व ठिकाणी सुरू आहेत चांगली कामगिरी खेळांकडून होते आहे आणि या सर्वांना मी धन्यवाद देतो किंवा त्यांचा आभारही मानतो की एक क्रीडा मार्गदर्शक या नात्याने आपण आपलाशी मला चांगली त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची संधी मिळते हे माझं फार मोठं भाग्य आहे प्रेक्षको पाहिलं आजच्या या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त श्री प्रशांत पवार सरांनी आपल्याला अनेक मुद्दे सांगितले आहेत त्यानंतर आपल्या या सांगली जिल्ह्यामध्ये खेळाचं महत्त्व आणि यासाठी अनेक संघटना आज कार्यरत आहेत तर प्रेक्षको तुम्ही देखील खेळाडू असाल तर या संघटनांना अटॅच होऊन आपलं भविष्य उज्ज्वल करा कारण कसं आहे खेळ नुसता अभ्यास आहे की अभ्यास नाही तर आपण खेळाला देखील तितकंच महत्त्व दिलं पाहिजे की जेणेकरून या खेळातून आपलं एक उज्ज्वल भविष्य निर्माण होईल आणि सर तुम्ही इथे आलात आणि खूप छान पद्धतीनं आमच्या प्रेक्षकांशी बातचीत केली त्यानंतर प्रेक्षकांना आमच्या एक चांगल्या पद्धतीनं माहिती दिली आणि बातचीत केल्यामुळं के आम्हालाही कळलं की बाबा खेळाचं किती महत्त्व आहे आणि यातून अगदी म्हणजे आरक्षण वगैरे कसं आहे त्यानंतर त्यांचं भविष्य देखील कसं उज्ज्वल होऊ शकतो इथं आलात आणि माहिती दिली त्याबद्दल मी सांगली मिडिया माय टीव्ही चॅनल तर्फे खूप खूप धन्यवाद देते <द्देवारी> नमस्कार मी प्रज्ञा मेहत्रे सांगली मीडिया कम्युनिकेशन मायटीव्ही चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन आणि या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या आम आमच्या असंख्य खेळाडूंना लाख लाख शुभेच्छा प्रेक्षको आपल्याला माहिती आहे का की आपल्या या सांगलीमध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडू आहेत की ज्यांनी आपल्या अनेक खेळाद्वारे तिथंपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यामध्ये कशा पद्धतीने ते पोचत गेलेत आणि त्यांचा जीवन प्रवास कसा होता आणि त्यांनी कुठल्या खेळाला वाहून घेतलं आणि आपला नावलौकिक वाढलेला आहे राष्ट्रीय खेळाडू तर आहेच त्यानंतर खेलो इंडिया सुद्धा गेलेले अनेकच खेळाडू आहेत आणि याची माहिती असेलही किंवा कदाचित नसेलही तर असे खेळाडू कोण आहेत आणि यांच्याशीच आज आपण या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बातचीत करणार आहोत नमस्कार मी प्रज्ञा मेहत्रे सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलमध्ये तुझं हार्दिक स्वागत करते नमस्कार मी सुरशितल लांडे राष्ट्रीय खेळाडू खो खो आता तुझं गाव तर दुधगाव म्हणजे तू ग्रामीण भागातून आलेला आहेस आणि आता तर ता तू सांगितलंस की राष्ट्रीय खेळाडू आहेस तू खो खोचा तर हा जो काही तुझा जीवन प्रवास आहे तो कसा सुरू झाला याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील तू मी पहिली ते चौथी पर्यंत आमच्या दुधगाव मध्ये शिकलो त्यानंतर ता आमच्या मामाच्या गावी राहण्यासाठी यात तिथे सातवीपर्यंत पर्यंत शिक्षण झालं माझं मामाचं गाव कोणतं तुझ्या चोका त्यानंतर मी सांगलीत शिक्षणासाठी आलो मग एके दिवशी मी स्टेडियमवर फिरत असताना मला खो खो घेताना खेळाडू दिसले मला त्या गेम बद्दल आवड निर्माण झाली मी हळूहळू स्टेडियमवर येऊ लागलो दररोज सराव करू लागलो म्हणजे तू कितवीत असल्यापासून या सरावामध्ये आहेस तू किती वर्ष झाली आज मी नववीत असल्यापासून म्हणजे दोन हजार अकरापासून पासून मी शिवाय स्टेडियमवर सराव करतो ते आज मी दररोज सकाळ संध्याकाळ दररोज प्रॅक्टिसला म्हणजे तू आ, परत चोका मधून इथे सांगलीमध्ये शिक्षणासाठी आलास मग साधारणतः तुझा खो खोचा प्रवास सुरू झाला मी खो खो खेळतो तू जास्त जास्त कुठल्या खेळाला महत्व देतोस आणि का मी आमची घरची परिस्थिती हालकीच असल्यामुळे मी खो खो गेमला अधिक महत्व देत होतं कारण का खेळामध्ये कोणतेही साहित्य लागत नाही किंवा कोणतेही खर्च कमी लागतो या खेळासाठी त्यामुळं मी खो खोला खूप महत्व हो देतो म्हणजे तुला वाटलं की बाबा आता म्हणजे हा जो खो खो खेळ आहे की याच्यामध्ये आपल्याला कुठलीही गुंतवणूक नाही कारण इतर जर आपण खेळ पाहायला गेलं तर उदाहरणार्थ स्विमिंग असेल तर त्यासाठी कॉस्ट्युम्स लागतात वेगवेगळे गॉगल्स लागतात त्यानंतर अशा वेगवेगळ्या साहित्यासाठी मग वेग त्यासाठी तुला कोणी विचारणा केलं नाही का किंवा तुला कोणी सांगितलं नाही का किंवा कुठल्या संस्था वगैरे वे� किंवा मदत करत असतील किंवा काय किंवा अधिकारी वगैरे असं तुला कोण भेटले नाहीत का नाही त्यावेळी मला त्याच्याबद्दल काय माहिती नव्हतं त्यामुळे मी खो खोकडे जास्त लक्ष दिलं आणि खो खोमध्येच प्रॅक्टिस जास्त करून पुढं वाटचाल चालू तर तू जेव्हा खो खोला सुरुवात केलीस त्यावेळेला पहिला जो काही खो खोची स्पर्धा असेल तर ती कुठं सुरुवात केलीस तू स्पर्धेला पहिले माझी राज्यस्तरीय खो खो स्पर्धा नाशिक येथे झाली त्यानंतर मी त्यानंतर चौतीसावी ज्युनियर नॅशनल खो खो स्पर्धा राजस्थान येथे माझी निवड झाली त्यानंतर मी तिथे मॅटोर खेळलो तो अनुभव कसा होता तुझ्यासाठी मी पहिल्यांदाच मॅटोर खेळत असल्यामुळं मला त्यावेळी मॅटचे शूज नव्हते माझ्याजवळ मी आय अनवानी पायाने खेळलो आणि मॅटोअर खेळण्याची वेगळीच नवीन एक अनुभव होता माझ्यासाठी म्हणजे काय वाटलं तिथं म्हणजे मॅटवरचं खेळणं आणि आपल्या ग्राउंडवरचं खेळणं यामध्ये काय फरक वाटला तिथं तुला खो खो खेळाच्या दृष्टीने विचार केला तर मॅट्रो खेळणं खूप गरजेचं आहे पण माझ्या दृष्टीने विचार केला तर मातीतच खेळणं खूप चांगलं आहे कारण मातीत कमी इंजुरी येतात मॅट्रू खेळामुळे आधी इंजुरीला जास्त सामोरं जावं लागतं पण बाहेरच्या ज्या स्पर्धा असतील त्या जास्तीत जास्त मॅटवरच खेळल्या जात असतील मग त्यानंतर तू कशी तयारी केली तुला काय वाटलं किंवा आपल्याला ही सुद्धा तयारी पुढे करावी लागणार आहे किंवा तसं खेळावं लागणार आहे आपल्याला त्यानंतर अनेक वेळा मला विद्यापीठच्या सराव शिबिरात असे किंवा पुणे येथे झालेल्या आमच्या शिबिरामध्ये दोन तीन वेळा असं भरपूर वेळा मॅटवर सराव करायची संधी मिळाली अनेक स्पर्धा खेळायला मिळाल्या मॅटवर त्यामुळं मला त्याची सवय जगून गेली त्यानंतर आता तू बरेचशाच स्पर्धांमध्ये भाग घेतला असेल त्यानंतर ता तुला असेल तर तु स्पर्धा खेळलेला मध्ये मी, मी जुनिअर नॅश ज्युनियर स्टेट पहिल्या वर्षी खेळलो त्यानंतर त्यातनं ता, ता, माझी निवड महाराष्ट्र संघात चौतीसावी ज्युनियर नॅशनल मध्ये झाली त्यानंतर ता सरळ तीन पाच वर्ष झाले मी आता सांगली जिल्ह्याच्या पुरुष संघामध्ये ते खेळत आहे आणि त्यातून दोन दोन वेळा इच्छागंज येथे झालेल्या एक्क्याण्णवी सिनियर नॅशनलमध्ये माझी निवड झाली याच वर्षी गतवर्षी झालेले त्रेपन्नवी सिनियर नॅशनलमध्येही माझी निवड झाली ते त्यामुळे आम्हाला सिल्वर मेडल मिळालं त्यानंतर गेली तीन वर्ष मागचे मी अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेमध्येही सहभाग मिळून ब्रॉन्झ पदक मिळवलेलं हो आहे अरे वा म्हणजे छानच यानंतर आता तू एवढ्या स्पर्धांमध्ये खेळलेला आहेस तर तुझा एखादा अनुभव आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल मी ज्यावेळी दुसरी सिनियर स्टेट खेळलो त्यावेळी ती स्पर्धा मिरज येथे झाली होती ती माझी शेवटची अंतिम सामना होता तो आम्ही त्यात पराभव मिळालेला होता पण ती सामना होता तो एकदम म्हणजे माझ्या आठवणीत राहण्यासारखा होता म्हणजे असं काय झालं होतं की जो तुला तो कायम लक्षात राहण्यासारखा का क्षण होता पहिला हाफ जो असतो आमचा त्यामध्ये इक्वल झाल्यानंतर सेकंद हाफ पण लास्टच्या तीन सेकंद मध्ये इक्वल झाल्यामुळे आणि अंतिम हाफ मध्ये त्यावेळी पराभव मिळाला होता त्यामुळे तो सामना माझ्या तीन सेकंदासाठी तुम्हाला पराभव पत्करावा लागला होता नाही तीन सेकंदासाठी नाही म्हणजे तीन सेकंदा मध्ये इक्वल आला होता तो सामना मग तुला काय वाटलं की बाबा तो क्षण म्हणजे तुझ्यासाठी एकदम असं कायम लक्षात राहण्यासारखा आहे मी सामना पहिल्यांदा त्यामुळे मला तो आठवणीत राहिलेला की परिस्थिती माझ्यासाठी खूप महत्वाची होती आणि त्या सामना मला आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा होता आणि त्याचबरोबर सांगायचं म्हटलं की छत्तीसगड येथे झालेली त्रेपन्नवीसिअर नॅशनल मध्ये माझा प्रफॉर्म चांगला झाल्यामुळे माझी एशियन खो खो चॅम्पियनशिपमध्ये होणे स्पर्धा होणे होण्यासाठी कॅम्प होणार होता त्या कॅम्पमध्ये माझी निवड झाली आणि ती कॅम्प झाल्यानंतर तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती स्पर्धा अजूनही होऊ शकली नाही म्हणजे तुझं प्रशिक्षण वगैरे झालेलं आहे शिबिरं पण झालेली आहेत पण या करोनाच्या याच्यामुळं अजून पुढं कधी स्पर्धा होतील याचा काही नियम नाही आहे मग आता या करोनाच्या या महामारीमुळे तुझा जो काय हा रोजचा सराव आहे एक खेळाडू म्हणून तो सराव तू रोजच्या रोज कसा करतोस किंवा काय आणि तुझा फिटनेस कसा ठेवतोस हे देखील आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल मी दररोज सकाळी सहा सहा ते नऊ पर्यंत दररोज सकाळी शिव छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये प्रॅक्टिससाठी जातो तिथे आम्हाला प्रशांत पवार सर क्रीडा मार्गदर्शक आहेत ते आमचे दररोज सराव घेतात फिजिकल फिटनेसवर जास्त लक्ष दिले जाते त्याचबरोबर योगा आ, आ, योगा कोर एक्सरसाइज स्ट्रेचिंग वगैरे भरपूर काही घेतलं जातं स्टेपिंग घेतले जातं त्यामुळे आमचा फिजिकल फिटनेस चांगला राहतो म्हणजे हा तुझा सराव आता जरी लॉकडाऊन वगैरे जरी असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा तुझा सराव सुरू आहे म्हणजे सराव कधी तू चुकवलेला आहेस म्हणजे कदाचित या सरावामुळेच तुझं हे यश नक्की तू चांगल्या पद्धतीने संपादन केलं आहेस तर आता हा आपला कार्यक्रम आज आपले अनेक प्रेक्षक आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहेत त्यानंतर अनेक खेळाडू सुद्धा हा कार्यक्रम आपला पाहत असतील तर आपल्या या खेळाडू मित्रांना तू आज या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त काय संदेश देशील जसं अभ्यास महत्त्वाचा आहे तसं खेळही खूप महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यात त्यामुळं माणसानं कुठल्या आयुष्यात कोणता ना कोणताही गेम सतत खेळत राहायला पाहिजे फिटनेस करत राहायला पाहिजे तरच माणसाचं आरोग्य व्यवस्थित राहील एवढंच मी सांगू शकतो प्रेक्षको आत्ताच आपण सुरेश लांडे हा राष्ट्रीय खेळाडू आहे खो खोचा तर याच्याशी आपण आता बातचीत केली तर अजून एक विद्यार्थी आहे जो खेलो इंडियापर्यंत पोहोचलेला आहे तर तो कोण आहे आणि त्याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी चॅनल छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत आणि आता आपल्या या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आपल्यासोबत खेलो इंडियाचा विद्यार्थी म्हणजेच आपल्या या सांगलीतला अभिषेक पवार आपल्यासोबत आहे आणि तो देखील आता आपल्याशी बातचीत करणार आहे नमस्कार मी प्रज्ञा महत्रे सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही मध्ये तुझं आज स्वागत करते आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम मला सांग की खेळाचं जीवनातील महत्त्व काय आहे तुझ्या दृष्टिकोनात नमस्कार मी अभिषेक राजू पवार मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे का माझं सांगली आहे मी आत्ता मी स्टेडियमवर प्रॅक्टिस करतो आहे मला खो खोची आवड बघायला गेल तरी मी आत्ता लहान असताना मी शाळेत असताना खो खो असंच खेळत होतो आणि मला एक ठिकाणी शिवाज स्टेडियम या ठिकाणी जाऊन मी असंच फिरता फिरता त्या ठिकाणी एक बोरं होती मग ते खेळतील एक डायव एक बघायला गेलं तर मी असं मला हे वाटत होतं की कसे पडतात ते मग त्यासाठी मी तिथे जाऊन त्यांना विचारलो की मी खो खो खेळू शकतो का मी तुम्ही घेणार का त्यांनी बोलले की या असं करून मी आता खो खो त्यांच्या इथे चालू केलो तसंच त्यांच्याकडनं खेळत खेळत सगळ्या टुर्नामेंट खेळो मला त्यात यश पण मिळालं आणि अनेक मला त्यात फायदे पण झाले आता तुला ज्या काही आता खेळ खो खो हा खेळ तू खेळतो आहेस तर तुला कोणकोणत्या संधी मिळत गेल्या मी शासकीय खो खो क्रीडा प्रशिक्षण केंद्रात सांगली इथे प्रॅक्टिस करत होतो त्यात मला मी प्रॅक्टिस करता करता मला वेगवेगळे अनुभव मिळाले तसेच मी आत्ता पहिली टुर्नामेंट सांगली इथे खेळो सेवन्टीन स्टेट खेळो त्यानंतर असंच पहिली मी सेवन्टीन खेळो मग नाईन्टीन खेळो असं एक टुर्नामेंटमध्ये पहिली माझी एक नाईन्टीन होती सांगली तिथे स्टेट खेळो तिथने मी सेवन्टीन खेलो इंडिया खेळो आणि त्यात माझं महाराष्ट्राला गोल्ड मिळवून दिलं त्याच त्या कामगिरीवर माझे जे गेम बघून त्यावर मला एक स्कॉलरशिप भेटली मला स्कॉलरशिप दर वर्षाला एक लाख वीस हजार मिळतात तसेच पाच वर्ष मिळतात मला स्कॉलरशिप त्या स्कॉलरशिपचे मी शिक्षणासाठी स्पोर्ट्ससाठी माझ्या घरगुती ह्यासाठी सगळ्यांसाठी मी ते खर्च करतोय आणि मला त्यातनं माझी निवड साई स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यात सिलेक्शन झालं आता तुला या खो खो या खेळामुळे तू आता सांगितलंस की तुला चांगली स्कॉलरशिप मिळाली आणि या पैशांचा उपयोग तू तुझ्या घरगुती करण्यासाठी असेल तर तो करतो आहेस तर मग या घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या तुझ्याबद्दल म्हणजे त्यांना काय वाटतं आधी मला म्हणते घरचे घरची जाऊ नको ग्राउंडला ग्राउंडला जाऊ नको अभ्यास कर अभ्यास कर मी अभ्यास करता करता ग्राउंड पण जॉईन केलो तरी माझं अभ्यासात जरा लक्ष कमी होतं तर खेळात मला जास्त होतं कारण का मला दहावी जेव्हा होती माझी तेव्हा घरातले मुळत होते अभ्यास कर अभ्यास कर तेव्हा मला दोन्ही करत होतो सकाळ संध्याकाळ आणि मला त्यातच एक दहावीत सेव्ह नॅशनल जेव्हा खेळलो तेव्हा घराले जरा आनंद झाले की काहीतरी करून दाखवलं त्यानंतर मी जेव्हा अकराला गेलो तेव्हा मला घरातले काही बोलले नाही की बाबा अभ्यास कर की काय करू नको दोन्ही पण करत करता घरातले पण खुश झाले आणि तसेच माझं कॅलेंडरमध्ये सिलेक्शन झाल्यावर जेव्हा कॉलरशिप मला चालू झाली तेव्हा घरातले पण जरा आनंद झाले की वर्ग काहीतरी करून दाखवतोय आणि त्या यानं मला आता घरातले पण चांगलं बोलतात की प्रॅक्टिस करत राहा तसंच शाळेतकडं पण लक्ष दे दोन्हीकडं पण लक्ष दे आणि तू काय तर करून दाखवशील या येणं मला घरातले आता तू बऱ्याच ठिकाणी स्पर्धेला गेला असशील तर तिथं अनेक अनुभव तुला येत असतील तर त्यातला एखादा अनुभव आमच्या प्रेक्षकांना नक्की सांगायला आवडेल तुला मी पुणे इथे खेलो इंडिया तिथे मॅटची सुविधा होती पहिला मी पहिली टुर्नामेंट मॅट्रोर आहे आणि माझ्याकडे वेळी मॅटचे शूज नव्हते तर ते आम्हाला उपलब्ध करून देत होते तरी मला एवढं मॅट्रो पहिल्यांदा खेळून मला माहीत नव्हतं की मॅट्रो शूज खातल्यावर कुठली इंजुरी होत्या काय होत काय होत्या जास्त करून आम्ही मातीतच खेळत होतो खेळता खेळताच एक शेवटची फायनल मॅच होती आमची अशी अटीचा सामना होता आम्ही छत्तीसगडबरोबर आम्ही फायनल मॅच खेळलो त्याबरोबर आम्ही महाराष्ट्र संघाला गोल्ड मेडल दिलो आणि तसेच आमच्या द गतवर्षीप्रमाणे आमच्या इकडे सिनियर सिनियर जिल्हा होतात त्यामध्ये आमचे लट्ट स्पोर्ट्स क्लब आणि हिंद स्पोर्ट्स क्लब दोन्ही बघण्यासारखेही मॅच होतात त्यामध्ये अटीतटीचा सामना एकदम चुरशीत होता आठ अकरा हा स्कोर होता हाफ टाईनला जेव्हा आमचा अटॅक होता तेव्हा आम्हाला अकरा पाहिजे होते त्यामध्ये इक्वल झाली त्यामध्ये सुरज लांड्याने आ... स्टॉप दोन अडीच मिनिटे पळा त्यामुळे परत इक्वल झाली नाहीतर त्या ठिकाणी आम्ही जरा पराभव झाला असतो ती मॅच मला बघण्यासारखी झाली ती अजूनपर्यंत ही मॅच मला लक्षात आहे आणि आठवणीत राहणार म्हणजे तुला अनेक असे वेगवेगळे अनुभव खेळामध्ये येत गेले त्यानंतर आज आपले असंख्य प्रेक्षक हा आपला कार्यक्रम पाहत आहेत आणि बरेचसेच खेळाडू पण असतील तुझ्यासारखे वेगवेगळ्या खेळांमध्ये प्राविण्य मिळणार किंवा अजूनही बऱ्याच जणांना उत्सुकता असेल की आपण कोणता खेळ खेळवा कोणत्या खेळामुळे आपण आपलं भविष्य चांगलं घडवू शकेल तर अशा युवकांसाठी किंवा एक छोट्या खेळाडूंसाठी तू काय संदेश देशील आमच्या घरानी घराचा विरोध होता की तू खेळू खेळायला जाऊ नको खेळायला जाऊ नको तरीही मी खेळही करू नकलो अभ्यासही केलो त्यामुळे मला खेळातही यश मिळाले आणि असं नाही की खेळच खेळा पाहिजे की शरीरासाठी एक चांगली आपली तंदुरुस्त राहण्यासाठी खेळ पाहिजे फिरणं पाहिजे सगळं केलं पाहिजेल त्यासाठी आपले कोणतेही आ आजारो म्हणा कोणतेही येऊ शकत नाही प्रेक्षको पाहिलं की अभिषेकने घरच्यांनी जरी विरोध केला जरी विरोधाला न म्हणता त्यांनी आपला खेळ आणि अभ्यासात सुरूच ठेवला आणि आज हा विद्यार्थी खेलो इंडियापर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे असं नाही आहे की प्रत्येक गोष्टीला तुम्ही नकारात्मक भावनेने पाहायला पाहिजे म्हणजे काय तर आपल्याला कुठलाही खेळ असू दे तर त्याला सकारात्मकतेची जोड द्या म्हणजेच काय भले आपल्या घरातले जरी विरोध करत असतील विरोध कुठंपर्यंत होत असतो जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही तोपर्यंत म्हणजेच जर आपण त्या विरोधाच्या पुढे जाऊन आपण जर यश मिळवलं घवगवित यश मिळवलं तर नक्कीच आपले घरचे सुद्धा आपल्याला साथ देत असतात आणि काय हो खेळाला नुसतं मला एखादं बक्षीस मिळवायचंय किंवा एखादा पुरस्कार घ्यायचाय ह्यासाठी खेळू नका तर आपली तब्येत तंदुरुस्त राहण्यासाठी आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण खेळा जरूर मैदानावर जा कारण आपण पाहतो आहोत की आजच्या या धक्काधक्क्याच्या जीवनामध्ये बरेच जण ग्राउंडवर जाणं देखील टाळत आहात त्यानंतर बऱ्याच वेळेला आपण पाहतो की आपल्या मुलांना देखील काय द्यायचं तर नुसतं एक आपल्याला टी व्ही पाहायला मिळतो टी व्हीसोबत आपली मुलं कार्टून्स वगैरे पाहत असतात त्यानंतर मोबाईल्सवर बरेचसेच गेम खेळत असतात पण ह्याच्याही पलीकडं कुठलं वेगळं विश्व आहे आणि कुठले कुठले आपले खेळ आहेत तर या खेळांनासुद्धा तुम्ही आत्मसात करा की जेणेकरून आपल्याला एक आरोग्य चांगलं लाभेल त्यानंतर आपलं भविष्यदेखील चांगलं होईल तर आजच्या या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त इथे दोन विद्यार्थी जे आपल्या सांगलीतील आहेत आणि जे खेलो इंडियापर्यंत पोहोचले यांच्याशी आपण बातचीत केली आणि खरंच अभिषेक तू सुद्धा आमच्या असंख्य प्रेक्षकांना खूप छान माहिती दिली त्याबद्दल मी सांगली मीडिया माय खूप खूप धन्यवाद देते प्रेक्षको आत्ताच आपण आज एकोणतीस ऑगस्टनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जे आपल्या या सांगलीतील राज्य क्रीडा मार्गदर्शक यांच्याशी तर आपण बातचीत केली त्यानंतर खेलो इंडियापर्यंत जे गेलेले विद्यार्थी आहे त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू जो खो खोचे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी देखील बातचीत केली तर आजचा हा स्पेशल शो कसा वाटला तुम्हाला आणि अजून असे बरेचसेच अनेक स्पेशल शो घेऊन येते मी खास तुमच्यासाठी आणि पाहत फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल